नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र सूरज अवताडे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरील व्हिडिओत तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघूया की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पेरूची बाग, त्याची कळी आणि त्याची जोपासना. आज आपण बघूया मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता पेरूची बाग. तुम्हाला एक फरक नक्की जाणवेल. ही बघा, बहरलेली एकदम झाडे आहेत. त्यानंतर एक झाड येते तुम्हाला हे दिसते, ज्याचा वाढ अजिबात झालेली नाही आहे. एकाच वेळी लावलेली ही झाडे, हे बघू शकता. हे झाड बघा, त्यानंतर हे झाड बघा, हे बाकीचे झाडे बघा. सगळे झाडं मस्तपैकी असे फुललेले आहेत, परंतु एकच झाड आहे तर ज्याची वाढ अजून काही झालेली नाही आहे, म्हणजे अगोदर झालेली आहे, त्यानंतर त्याची झाड खुंटलेले आहे. आपण बघू शकता कुठेही नवीन पालवी वगैरे फुटलेली नाही आहे आणि आहे ती पाने गळत आहेत. मग त्यासाठी मित्रांनो मी काय करतो आहे की त्याच्या बुडात मी खोदलेलं आहे, तर आपण बघू शकता, जेणेकरून कधी मला शंका आली की ह्या झाडाला होमणी किंवा वाळवी वगैरे लागली असेल मुळाला, त्यासाठी मी हे उकरलं आहे झाड. उकरले तर मला एक आढळून आले आळी. हे बघा मित्रांनो, ह्याला म्हणतात होमणी, जी झाडाचे हे असते मेन मूळ असतो, ते मुळाला इजा पोचवतात आणि ते झाड मुळे खाल्ल्यामुळं झाडाची वाढ होत नाही. ही बघा आळी, ह्या आळीला म्हणाल होमणी. हे किती मोठी आळी आहे ती. मग त्यासाठी आपण उपाय म्हणून काय करतो आहे तर लिंबोळी खत आणि थिमेट. थिमेट ऐकलं असेल आपण, जे विषारी अत्यंत विषारी असतं, हे थिमेट आणि लिंबोळी खत हे मी दोघांचं मिश्रण करून त्या झाडाला घालतो आहे, जेणेकरून परत वाळवीचा किंवा त्या होमणीचा प्रादुर्भाव होणार नाही. ते अगोदर असं उकरून घ्यायचं साईडला. अजून आपण बघूया अजून मुळे आहेत का वाळवी वगैरे, किंवा अजून एखादी आळी सापडते का आपण बघूया. थोडंसं लांबून उकरायचं जेणेकरून मुळ्याला इजा होणार नाही. ही बघा मुळी, बघू शकतो आपण, ही नवीन फुटलेली व्हाईट मुळी आहे. हे अशा मुळ्या खातात. हे बघा, त्यामुळे झाडाची वाढ होत नाही. तर मी हे उकरून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला थिमेट आणि गोळीपेंड याचं मिश्रण टाकतो आहे, जेणेकरून नंतर होमणी लागणार नाही. यामुळे झाडाला कोणताही धोका होत नाही आहे. हे बघून घ्या आणि हे परत त्यावर माती टाकून मोजून घ्यायचं. तर आपण ऑब्झर्व करू शकता की असं आपल्या कुठेही बागेत वगैरे झालं असेल तर नक्कीच ते उकरून बघा, जेणेकरून जिथं आळी वगैरे आहे का होमणीची, आणि त्याला थिमेट वगैरे घालून घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओत आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि पेरूच्या बागेविषयी माहिती मिळेल.